बिटला प्रशालेत सावित्रीबाई फुले जयंती, पद्मशाली शिक्षण संस्था संचलित मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 192वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रशालेत बालसावित्री बनलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रशालेतील इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व या विषयावर आधारित लघुनाटिका व नृत्याचे सादरीकरण केले. तसेच कुमारी दिव्या करपे व कोमल गुर्रम या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कविता वाचन व एकपात्रीचे सादरीकरण केले. गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का? बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का? वळखलात का? म्या सावित्री, सावित्री ज्योतिबा फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवास पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं ज्योतिराव मांशी लग्न झालं. अन मला हळूहळू कळायला लागलं, ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो सर्वसाधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्यच आहे. त्यावेळी कसं बायांना उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईचं जातीनं कस आपलं घर, भला आपलं मूल, भला ना आपल्या घरातली चूल, स्त्री पुरुष उच्च नीच असालाही भेदभाव होता. पण या सर्वांमध्ये एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचं एकच ज्योतिरावांच्या मनात. एकदा असंच शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते ब्रिटिश मॅडम कडे गेल्या आणि ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले फर्स्ट एज्युकेटेड अ वुमन बिकॉज अ वुमन एज्युकेटेड होल हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमेनला घराच्या बाहेर पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. झालं ते आले आणि माझ्याकडे बोलले, सावित्री आजपासून ह्या तुला शिकविणार. झालं माझा अभ्यासाचा प्रसार सुरू. बेदन चार बेदिक सा काना मात्र उलांट सार सार. हळूहळू मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी 1848 रोजी आम्ही सर्वधर्म मुलींसाठी पहिली शाळा भिडेवाडा येथे उघडली. म्हणून म्हणतात ना, शेळपटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल. पण जर वाघासारखं जगलात ना तर नाम होईल. पण एकदा असंच एक धिप्पाड माणूस माझ्या समोर येतो आणि म्हणतो, ए टावळे कुठे निघालीस? आधी आमच्या पोरी बाईंना शिकवायचं बंद कर, नाहीतर तुला तुझी अब्रू प्यारी येते शिक्षण. कदाचित त्याला माहित नव्हतं आम्ही सुद्धा ज्योतिराव पहलवानाच्या पत्नी होतो. असा हात घेतला दिला खानाखाली आणि सुनावलं, आता आलास तोंड फुटलं पण जर पुन्हा आलास ना तुझ्या रक्ताने ही धरती रंगली. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमी आणण्याची बळी ठरते. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला या तिचा काय दोष? ती का सती जावे? यासाठी आम्ही इंग्रज सरकारकडे मागणी केली आणि आवाज उठवला. आणि त्यांनी इंग्रज सरकारने हे सती प्रथा, बाल विवाह, केशवपण अशा चुकीच्या अनेक चुकीच्या रूढ परंपरेवर त्यांनी बंदी आणली. आज आपण येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त एकत्रित जमलो आहोत. त्या निमित्ताने मी एक छोटीशी कविता सादर करीत आहे. माझी अशी विनंती आहे की तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललेही नसते पण माझ्या विचारांचे तुम्ही गोटून गोटून फ्रेम केलाय. चक्क माझी देवी बनून मला फोटो मध्ये फ्रेम केलाय. जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुक करता. पण खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहित धरता, त्याचा राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुलाडीचा दांडा घोसतोय काळा हवा. सगळ्या गोष्टी डोळा खालून गेल्या. ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बेमान झाल्या. असे होईल मला काय माहीत. मला कुठे पुढचे दिसले होते? एका वेगळ्या जागासाठी मी शिव्याशाप. दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्र दिवस घोसले होते. आज मी कसले घाव झेलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काही उपकाराची भाषा नाही,
ही काही उपकाराची भाषा नाही, आजच्या बाजरू समाज सेवा सारखा। हा बँड बाजा अगर ताशा नाही, हा बँड बाजा अगर ताशा नाही, मी तर विसरूनच गेले होते आम्ही कोण कोणते विष पसवले आहे। हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डचवले आहे, म्हणूनच तुमच्या या भैरकांनी हे गहाण घालतीये। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते, होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। माय मालव्या नो लेकी बाळांनो, माय मालव्या नो लेकी बाळांनो, तुम्ही शिकलात सावरलात पण नको तेवढ्या शहाण्या झाला। विकृत व स्त्री मुक्तीच्या प्रत्येक जण कहाण्या झाला। माझा वारसा सांगू, स्वार्थासाठी तुम्ही राबत आहात या सगळ्या संतापा पुढे आज मी भीडवाड भूलतीये। होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते, होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। बाईपणाचे दुःख काय असते, बाईपणाचे दुःख काय असते, मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले। आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले, आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले। तकला दू आणि भशंक स्त्री मुक्तीची नशा, तकला दू आणि भशंक स्त्री मुक्तीची नशा तुम्हाला आज चढली आहे। कपडे बदलले की पोरगामी होता येते ही फॅशन तुम्ही पाडली आहे, ही फॅशन तुम्ही पाडली आहे। शिकली सावरली प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले। आपल्या अध्यक्षीय समारोपातून त्यांनी शिक्षणामुळे समाजातील स्त्रीचे बदलते स्थान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन पद्मावती वल्लाल यांनी केले।